नमस्कार, मी अक्षता रोगडे. आपण पाहताय आपला आवाज. आपला आवाज मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. शाळा सुटल्यावर घरी जाताना 9वीच्या 2 विद्यार्थ्यांनी रस्त्यात सापडलेला महागडा मोबाईल फोन जुन्नर पोलीस स्टेशन मध्ये जमा केल्याची घटना घडली आहे. शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या नयन गाडेकर व ऋषिकेश पवार यांचे पोलीस निरीक्षक युवराज मोहिते यांनी खाऊ देऊन कौतुक केले. तसेच त्यांची पुढील वर्षाची शालेय फी भरणार असल्याचेही जाहीर केले. जुन्नर शहर प्रेस क्लबच्या वतीने या विद्यार्थ्यांना रोख रक्कम देऊन शाबासकी देण्यात आली. उपस्थितांसमोर मोबाईल धारकास पोलीस स्टेशनमध्ये बोलावून त्यांचा मोबाईल त्यांना परत देण्यात आला. सध्या मोबाईल चोरीच्या घटनेत वाढ होत असताना या मुलांनी दाखवलेला प्रामाणिकपणा आणि आई वडिलांचे योग्य संस्कार असल्याचं पोलीस निरीक्षक युवराज मोहिते पाटील यांनी म्हटलं आहे. या विद्यार्थ्यांचा शाळेत जाऊन सत्कार केला पाहिजे, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना यातून प्रेरणा मिळेल, असं मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी पाठवलेली दृश्य पाहूयात. आज शंकरराव बुट्टे पाटील शाळेचे विद्यार्थी आलेले आहेत. नयन गाडेकर आणि ऋषिकेश पवार या दोघांना हा मोबाईल सापडलेला आहे. इतराला कोणाला सापडला असता तर लगेच कुठेतरी येऊन विकला असता. जरी 10,000 मोबाईल असला तरी 1,000-2,000 घेतला असता, उडवला असता. परंतु खरोखरच त्यांनी येऊन पोलीस स्टेशनला जमा केला. साहेब कुणाचा असेल त्यांना परत करा. हे फार रिअर या अलीकडे बघायला मिळते. त्या मुलांचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. आज आम्ही आज कौतुकच करत आहे. परंतु त्यांच्या शाळेत येऊन येऊन आणि ज्या दिवशी पत्रकार दिन आहे ना, त्या दिवशी पेसिफिक यांचा खरं तर मनानं मोठी असणारी श्रीमंत मुलं आहेत, पण मनाने मोठी असणारी आहे ती. त्यांचं त्यावेळेसही कौतुक करून शाळेतही जाऊन त्यांच्या सर्वांसमोर आम्ही प्रस्ताव पाठवतो आणि यांना पाठवतो. आणि ज्यावेळेस आपला पत्रकार संघ दिनाचा कार्यक्रम त्या दिवशी 6 जानेवारी आणि आम्ही त्यावेळेस काहीतरी यांचं हे करू. तुम्हाला फी कोण भरतो तुमच्या शाळेची? किती महिना पिन किती आहे? किती असते महिना? तरी ती वर्षाची फी आम्ही दोघांची पुढील वर्षी 10वीला देतो ती सर्व आम्ही भरू. आमच्या वर्षी 1 वर्ष त्याचं त्यांना हे फळ गिफ्ट म्हणून मग तेच की कारण ह्या वयात एवढं नंतर कुणी विकला असता मोबाईल. तर असंच की तुमच्यापेक्षा ह्यांचे आई वडील किती संस्कार भाग्यवान आहे, त्यांचे विचार किती चांगले असेल. नंतर काय कुणी आणलं की आहे ना ठेवत्यात घरी, पण मुलांना ह्याच्या हेच खरं संस्कार, हेच खरे खरे हिरो आहेत हे तुमचे. असंच चांगलं काम करा. परंतु 9वीला आहात तुम्ही, जरा तब्येत बी सांभाळा. लहान वाटत ना म्हणजे खरोखर हे शिवाजी जिथं जन्मले त्या भूमीला मावळे. साजेचं काम आहे. मोबाईल टॉक लाईट गेली होती, मोबाईल लावला होता टॉक, कुठं विसरून घरी आलो. दुसऱ्या दिवशी मग बघतो की मोबाईल मला कुठं सापडत नव्हता. अचानकच मला पोलीस स्टेशनवरून फोन आला की तुमचा मोबाईल सापडला आहे. 2 शाळेतली मुलं होती, त्यांना मोबाईल तुमचा सापडला. त्यामुळे मी आलो आणि या मुलांचं पण मनपूर्वक आभार मानतो की तुम्ही माझा मोबाईल माझ्या ताब्यात दिला. आणि आता कसं आहे, मोबाईल चोरीला गेला हरवल्याचं दुःख नाही, पण त्यात काही तुमचं असतं हे एकदम हँडीक्राफ्ट होऊन जातो. आणि हे शिक्षण खरं किती मोठं मन असेल तर मुलं काही करू शकते. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी युट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.